खालील केंद्र सरकार तेव्हा देशामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र येण्याचं सूतोवाच केलं होतं. वन नेशन वन इलेक्शन हे या धोरणाचं स्वरूप होतं. यासंबंधी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आपल्या समितीनं आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला भाजपसह 32 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय. 15 पक्षांनी विरोध दर्शवलाय तर 15 पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. देशाच्या विविध राज्यात विधानसभेच्या निवडणुकाही पोटनिवडणुकाही होत असतात तर लोकसभा निवडणुकाही 5 वर्षांनी होत असते. या निवडणुकांमुळे निवडणूक आयोगावर येणाऱ्या कामाचा तास, निवडणूक यंत्रणेतील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावरील कामाचा बोजा तसंच तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा या सर्वांचा विचार करून देशामध्ये वन नेशन वन इलेक्शनची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. हा अनुकूल अहवाल विचारात घेऊन वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सन 2029 मध्ये वन नेशन वन इलेक्शन फॉर्म्युलाची अंमलबजावणी करता येईल असंही कोविंद समितीनं स्पष्ट केलंय. या प्रस्तावानुसार पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 100 दिवसात होऊ शकतात. वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला भाजपसह 32 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला तर 15 पक्षांनी विरोध दर्शवलाय. 15 पक्षांनी तटस्थ भूमिका घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951-52, 1957, 1962 आणि 1967 या वर्षी लोकसभा विधानसभेच्या 4 निवडणुका एकत्रित झाल्या होत्या. वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्यानंतर आता आगामी दिवाळी अधिवेशनात संसदेतही हे विधेयक सादर होणार असून त्याला मंजुरी मिळणं आवश्यक आहे.